मेरा उनको चैलेंज है कि ढाई साल में आपने जो काम किया है वो दिखा दो, हम दो साल में काम किया है वो दिखाते हैं। दूध का दूध पानी का पानी होने दो, जनता जनार्दन फैसला करेगी। चैलेंज घ्यायला समोर समोर होते चैलेंज घ्यायला तयार आहे। आपल्या बाब्याने जे दोन दोन आमदारांचा बळी घेतला, घरी बसवलं आणि स्वतः ती सीट क्लिअर करून घेतली वरळीची आणि मग निवडून आले। ठाकरे फॅमिली विरुद्ध शिंदे फॅमिली, कधी काळी एकत्र बसणारे हे दोन कुटुंब आता एकमेकांशी भिडतायत। दोन्ही कुटुंबाच्या दोन पिढ्या सध्या राजकारणात आहेत आणि सध्या लहान पिढीतील युवा नेते हे मोठ्यांना चॅलेंज देताना त्यांना भिडताना पाहायला मिळतात। पहा ठाकरे आणि शिंदेंच्या दोन पिढ्यांमध्ये नक्की काय घडलं। सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्ती जवळपास 4 लाख मत आपल्याला मुख्यमंत्र्यांच काय करायला म्हणायचं जबाबशाही पण एक लक्षात आणखी घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता जरी यंत्रणा वापरली साध्या एका शिवसेना कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिथे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणचं मतदारसंघ आहे कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं आपल्याला दिली। मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण तरीही काही लोकांची भाषा जी आहे ती सुधरलेली नाही आणि ती म्हण आहे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट आणि मला वाटतं मला ते शब्दप्रयोग करायचे नाही। तुम्ही ज्या खालच्या पातळीवरती येऊन टीका करता अशी टीका माननीय मुख्यमंत्री मोदी देखील आपल्याला करत नाही, मला देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, पण फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मी की आपल्या बाब्याने जे दोन दोन आमदारांचा बळी घेतला, घरी बसवलं आणि स्वतः ती सीट क्लिअर करून घेतली वरळीची आणि मग निवडून आले, अशा परिस्थितीमध्ये मी नाही निवडून आलो, मी जनतेतून निवडून आलोय, फाईट करून निवडून आलोय आणि तीनदा निवडून आलोय, तिसऱ्यांदा जे आहे हे लाखोच्या फरकाने मला लोकांनी निवडून दिलेलं आहे। आणि मला वाटतं जेव्हा लोकसभेला मतदारसंघामध्ये आले होते तुम्ही तेव्हा चॅलेंज केलं होतं की आम्ही इथून उभं राहणार, मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं आणि मी देखील सांगितलं होतं की इथूनच कल्याण लोकसभेमधूनच उभे राहा, पण कल्याण लोकसभेमधून जे आहे पळून जाण्याचं काम या लोकांनी केलं आणि मला वाटतं लोकसभेमध्ये जागा जी आहे ही दाखवण्याचं काम त्यांना जनतेने केलेलं आहे। कुठली शिवसेना जी आहे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातं हे लोकांनी स्पष्ट केलं आहे। स्ट्राईक रेट जो आहे शिवसेनेचा चांगला आहे, चांगल्या जागा शिवसेनेच्या निवडून आल्या, ह्यांच्या ज्या जागा निवडून आल्या हे काँग्रेसची मतं यांना ट्रान्सफर झाली त्याच्यामुळे हे लोक निवडून आले। एक तरफ डेव्हलपमेंट, दुसरी तरफ कल्याणकारी योजना, इसकी वजह से उनके पैरों तले जमीन खिसक चुकी है और उनको पता है कि अभी लोकसभा वाली बात नहीं रही है, इसलिए ऐसे उठपटांग बातें करती है, करते हैं वो लोग, आरोप करते हैं, उनसे हमें कुछ लेना देना नहीं, हमारी जनता से लेना देना है और महाराष्ट्र की जनता ने तय कर लिया है। 2 साल में इतने बड़े काम किए, मेरा उनको चैलेंज है कि 2.5 साल में आपने जो काम किया है वो दिखा दो, हम 2 साल में काम किया है वो दिखाते हैं। दूध का दूध पानी का पानी होने दो, जनता जनार्दन फैसला करेगी और जनता ने फैसला कर लिया है। 2 साल में इतने बड़े निर्णय लिए है, सर्वस्पर्शी है, सर्वसमावेशक है, क्योंकि उसकी क्या कहते हैं हमारे काम की जो पोच पावती जो है वो निश्चित रूप से इस आने वाले विधानसभा चुनाव में महायुति को मिलेगी। चला तैयार है, मी चैलेंज घ्यायला समोर समोर होते चैलेंज घ्यायला तैयार है। सुरुवात अदानी पासून करू, सुरुवात धारावी पासून करू आणि प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल बोलायला तैयार है। तर अशा प्रकारे उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंबद्दल बोलले, त्याला श्रीकांत शिंदेंनी वरळीचं उदाहरण देत सडेतोड उत्तर दिलं, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कामावरून चॅलेंज दिल्यानंतर ते आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं आणि उत्तर दिलं, त्यामुळे दोन्ही शिवसेनेत असलेला वाद आता निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येणार असं दिसतंय आणि ठाकरे आणि शिंदे फॅमिली त्यात आघाडीवर असणार हे देखील दिसून येतं। एकूणच लहान पिढी मोठ्या पिढीला चॅलेंज देते याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।